नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गारे, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल माझ्या आईने बनवले सुक्या वाकड्यांचं कालवण. काय जबरदस्त कालवण बनवलंय मित्रांनो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मी आता इथे घरी आलो आहे आणि आज आहे रविवार. आणखीन दुसरी गोष्ट, रविवार बोलला तर आपला नॉनव्हेज खायचा दिवस आहे. रेग्युलर म्हणजे चिकन मटन खाऊन खाऊन म्हणजे असं म्हणजे कंटाळलेलो. तर मी आता आयोजवल आलो आहे आणि आयो बनवणार आहे वाकठ्यांचा कालवण. तुम्हाला तर माहिती आहे इथे तर आता आयो टॅमॅटो मिरची कोथिंबीर पुन्हा चिंच लागेल का, आणखीन कांदा कापून घेते. आणखी मी जेव्हा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये कामाला जायचो ना मित्रांनो, तेव्हा आईनं मला डब्यावरती काय भारी मच्छी सुकी मच्छीचं कालवण बनवून देवायची. कधी कधी बोंबल्यांची चटणी, कधी कधी बोंबल्यांचा कालवण, वाट्यांचा कालवण, पुन्हा मांदेलींचा कालवण. एकदम सिम्पल रेसिपी पण एवढी भारी आणि जबरदस्त बनते ना, काय सांगू तुम्हाला. जर तुम्ही वाकट्यांचा कालवण कधी खाला असणार नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर नसेल खाला ना तर नक्की एकदा ट्राय करा. काय जबरदस्त लागतात सुकी मच्छी खायला आणि वाकट्यांचा कालवण त्याच्यामध्ये बोलला ना तर जबरदस्त. तर ते म्हणजे ना एकदम मला म्हणजे असं वाटलं काहीतरी आता ते सुकी मच्छी वगैरे खावी तर वाकट्या असे एकदम बेस्ट आहे म्हणून आज वाकट्या बनवणार आहे. तर चला कंटिन्यू राहा. तर हे बघा मित्रांनो, या वाकट्या आहेत ज्या मी येत्या वेळेला 1.5 किलो आणल्या आणि 1.5 किलोचं 100 रुपये घेतलेले आहेत. अरे स्वस्त भेटले का महाग भेटले? महाग भेटले ना, महाग भेटले, महाग भेटले. ऍक्च्युली आता कसं पावसाचं टायमिंग आलंय ना आणि महागच भेटतील का आता पाण्याचे घेताना लोक भरायला. हे बघा अशा प्रकारे साफ करते आहे आणि अशा कापायचे आहेत. कालवण बनवता वेळेला येऊ पहिले हे करायला लागेल का आपल्याला, म्हणजे गरम पाण्याने पण धुवायला लागतील ना एकदा. तर मित्रांनो, कालवण बनवण्याच्या अगोदरही आपल्याला गरम पाण्याने मस्त म्हणजे वॉश करायला लागतील, म्हणजे साफ करायला लागतील. ते तुम्ही तर पूर्ण नंतर रेसिपीमध्ये बघणारच. तोपर्यंत तुम्ही पहिले आयो वाकट्या कसे साफ करते ते तुम्हाला मी दाखवते. आयोने वाकट्या म्हणजे तोडून घेतलेले आहेत कालवण्यासाठी आणि बाकीच्या राहिलेले ते ठेवल्यात. एवढ्या बस झाल्या. आणि हे बघा, या टोपाला अशी माती लावलेली आहे. काय माती लावलेली आहे? मातीला मसून पडायची म्हणून. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे हे आपला भांडा आहे ना काला नाही पडणार त्याच्यामुळं माती लावलेली आहे. तर चला कंटिन्यू राहू. आणि चुलीवरती आता वाकट्यांचा टोप ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि ज्या वाकट्या आपण तोडलेल्या आयोने तोडून ठेवलेल्या त्या ठेवल्यात. पहिल्या गरम पाण्यामध्ये आपल्याला साफ करायचे आहेत या वाकट्या, मग त्यानंतर कालवण्याची प्रोसेस राहणार. हे बघा, मस्त उकल आलंय ना. आता टोप काढते आहे कारण त्याच्यातलं सर्व आपल्याला पाणी काढायचं आहे. आता हा पाणी फेकणार ना या. हे बघा, गरम पाणी काढलंय मित्रांनो आणि आता येऊन याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी थंड पाणी टाकलेलं आहे ना याच्यामध्ये. ते असे प्रकारे धुवून घेणार आहे, 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे मित्रांनो. हे मस्तपैकी साफ करून झालेले आहेत. वाकट्या कशा साफ करायच्या या सुक्या ते तुम्हाला आम्ही दाखवलेले आहेत. आणि आत्ता आयो करते रेसिपीला सुरुवात. तर रेसिपीसाठी जे जे लागणारे वस्तू ते तुम्हाला मी दाखवतोय. तर हे बघा, शेकटाच्या शिंगा घेतल्यात. एक शिंग घेतलेली आहे, त्यांना मस्त तुकडे केलेले आहेत आयोने. मग त्यानंतर हळद घ्यायची आहे. मग नंतर आयो घेणार त्याच्यामध्ये आगरी स्पेशल आपला मसाला. मग नंतर तेल. मग त्याच्यानंतर चिंच घेणार आहे रेसिपीमध्ये. आणि इथे तुम्ही कांदा बघताय, हे 2 कांदे आहेत छोटेवाले, ते कापून घेतलेले आहेत आयोने. मग त्यानंतर कोथिंबीर तुम्ही बघताय, इथे अख्खा मीठ आहे चवीनुसार घेणार आहे. आणि इथे 4 ते 5 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आयोने.
आणि इथे टॅमॅटो, दोन छोटे टॅमॅटो कापून घेतलेले आहेत. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आणि बघून घ्या आयोची वाकठ्यांची आगरी पद्धतीने झणझणीत रेसिपी. येऊन आता याच्यामध्ये सर्वात पहिले कांदा टाकलाय, मग नंतर टॅमॅटो, मग नंतर मिरची टाकले. आता मस्त आयव त्याला ना परतून घेते, म्हणजे शिजवून घेते. तुम्ही बघू शकताय सर्व प्रोसेस झालेले आहे रेसिपीची. आता आली फक्त ती चिंच आयवणे, पाण्यामध्ये चिंच टाकून ठेवलेली आहे आणि कोथिंबीर द्यायची ना. तर माय कधी टाकायची आहे सर्व? आता शिजलं. तर आता हे शिजलं ना का आपल्याला चिंच टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची, बस एवढंच. आता फक्त 5 मिनिटं लागतील ना, 5 मिनिटांनी आपली रेसिपी रेडी. आ हा, काय सांगू मित्रांनो, खरंच सांगू तुम्हाला मी चुलीवरती टोप ठेवलाय आणि वाकते आय वास बा, सुगंध कसला भारी आलाय ना. हा जबरदस्त सुगंध खरंच. ते मला दिवस आठवलं जेव्हा मी कामावरती जायचो एक्सपोर्टमध्ये, आयो डब्यावरती वाकट्या कधी बोंबील द्यायची, कधी मांदेल्यांचं कालवून द्यायचं. अरे वाकट्यांचं सेम म्हणजे फील होतंय मला आता, तो खरंच जुने दिवस आठवलं. तर चला आता कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता आयोला हा जो तुम्ही बघताय चिंचाचं पाणी ना, याच्यामध्ये चिंच पण टाकलेले आहे, ते टाकायचं आहे. तर आयो आता झाकण काढते. कलर आलाय कालवणाला खरंच अप्रतिम. हो 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 हो, लजीज. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असणार, आता जी आपल्याला चिंच टाकायची होती कालवणामध्ये ती आयोने टाकली आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. आणि 2 मिनिटानंतर आपला बनणार आहे कालवण, वाकठ्यांचा कालवण. नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही वाकठ्यांचा कालवण कधी खाल्ले असणार, सुक्या वाकठ्यांचा. हा मित्रांनो जर नसेल खाल्ला तर नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी झालेली आहे आणि आयोनी वाकट्यांचे कालवणाचा टोप घरामध्ये तर घेतलेला आहे. तुम्ही आता बघू शकता आयो भाकरी ताटामध्ये देते मला. इथे वाकट्यांचा कालवण आहे आणि इथे 2 वाकट्या म्हणजे 1 वाकटी आहे भाजून घेतलेली आहे खायला. आणि इथे आयोनी पण घेतलं, आयोनी भात घेतला आहे आज भाकरीला. कसं आलं? मस्त लय भारी झालंय सांगते मित्रांनो आयो. तर चला आता मी जेवतो आणि तुम्हाला सांगतो वाकट्यांचा कालवण कसं झालं, तसं आयोनी बनवलंय म्हणजे भारीच झालं असेल, कारण सुगंध एवढा भारी येत होता ना मित्रांनो, खरंच एक नंबर येत होता. तर हा बघा, तर सर्वात पहिले तुम्हाला मी वाकटी दाखवते भाजलेली. हे बघा आवाज कसा आहे तेव्हा कडकडीत. खरंच मस्त. आणि ही बघा शेकटाची शेंग टाकलेली कालवणामध्ये, मस्तपैकी शिजलेली आहे.
आणि ही वाकटी खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खरंच एक नंबर बनवलाय. अप्रतिम मसला नाही आहे. अप्रतिम मित्रांनो जबरदस्त झालंय. हे बघा मित्रांनो सुकी वाकटी म्हणजे भाजून घेतलेली आहे उनी. नसेल जर सुकी वाकटी तुम्ही भाजून खाली ना तर ती ती पण ट्राय करा तुम्हाला आवडेल खरंच. जबरदस्त. तुम्ही डायरेक्ट आले ना कालवण झाल्यावरती तरी पण काय प्रॉब्लेम नाही बिंदास खाऊ शकता. एक नंबर मित्रांनो ही आयोची वाकट्यांची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल. तर चला मित्रांनो आता खूप टाईम झाला आहे आता मस्तपैकी आम्ही जेवून घेतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.